संस्कारयुक्त शिक्षण देऊन मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख पूजा अण्णा लष्करे या गेल्या 2-3 वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी भटक्या विमुक्त जातींच्या मुलांसाठी अभ्यासिका वर्गाद्वारे सुरू केलेल्या संस्कारक्षम शिक्षण उपक्रमाला नेवासा येथील बाल चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंतर्गत भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचालित अभ्यासिका वर्ग चालवले जातात. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, संघटन या 4 विषयांवर पूजा लष्करे या लक्ष्मीनगर येथे अभ्यासिका वर्ग चालवतात. तर त्यांच्याच पुढाकाराने मार्केट कमिटी येथे भारती परदेशी व मध्यमेश्वर नगर येथे सारिका कुंढारे हे अभ्यासिका वर्ग चालवतात. या अभ्यासिका वर्गाला भटक्या विमुक्त समाजातील 1 ते 7 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यावेळी बोलताना पूजा लष्करे म्हणाल्या की गेल्या 2-3 वर्षांपासून मी अभ्यासिका वर्ग चालवत आहे. यातून शिक्षणाबरोबरच संस्कार, आरोग्य, स्वावलंबन, संघटन याविषयी मार्गदर्शन करून आजचा बालक उद्याचा यशस्वी पालक होण्यासाठी हे शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत असून सुमारे 40 ते 45 बालकांचा या अभ्यासिका वर्गात समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भटक्या विमुक्त समाजातील या मुलांचे आई वडील हे कामानिमित्त बाहेर पडतात, त्यामुळे त्यांची मुले मात्र चांगल्या संस्कारापासून वंचित राहतात. ही वेळ या मुलांवर येऊ नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत राज्यात देखील हे अभ्यासिका वर्ग सुरू असून नेवासा येथे देखील 4 ठिकाणी हे वर्ग सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगून तालुकाभर हे वर्ग सुरू करण्याचा मानस पूजा लष्करी यावेळी यांनी बोलताना व्यक्त केला. चांगल्या संस्काराचे शिक्षण देणाऱ्या अभ्यासिका वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या बालकांच्या मदतीसाठी व अभ्यासिका वर्ग गावगावी सुरू करण्यासाठी सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनी तसेच दानशूर व्यक्तींनी पुढे यावे व अशा संस्कार देणाऱ्या अभ्यासिका वर्गासाठी मदत करावी असे आवाहन पूजा लष्करे यांनी केले आहे. न्यूज रिपोर्टर भागवत दाभाडे, शिवनेर प्राईम, नेवासा. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचालित या माध्यमातून भटके विमुक्त विकास म्हणजे भटके जे समाज आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आम्ही एक असं कार्यसंघाच्या माध्यमातून चालू केलेलं आहे नेवासा तालुक्यात की ह्या समाजासाठी हे जे मुलं आहेत जे शिक्षणापासून आणि संस्कारापासून वंचित आहेत तर यांच्यासाठी आम्हाला कसं वेळ देता येईल, किंवा आम्हाला नाही तर हे समाजाची प्रत्येक जबाबदार व्यक्तीची जबाबदारी आहे का ह्या समाजासाठी त्यांनी थोडंफार तरी लक्ष दिलं पाहिजे. असे अनेक मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांचे आईबाप बाहेर मजुरी करतात म्हणून त्यांना घरातल्या मुलांना ते वेळ देता येत नाही. तर आमच्या RSS संघ स्वयंसेवक ह्या माध्यमातून आम्हाला असं कार्य दिले गेलेले आहे का आपण ते 1 ते 1.5 तास ह्या मुलांसाठी द्यायचं आहे. ते भटके समाज विकास प्रतिष्ठान आपण सगळं समाजाकडून त्यासाठी करू शकतो आणि माझी समाजाला विनंती राहील का असं कार्य या ठिकाणी चालू आहेत. गेले 2 वर्ष झालेत मी हा अभ्यासिका चालवते आणि आत्तापर्यंत म्हणजे जी मदत समाजाकडून पाहिजे मी कधी बाहेर सांगितलं नाही किंवा काही नाही, पण आज मला फक्त एक विनंती करून असं सांगू वाटतं की मुलं आहेत वंचित आहेत त्यांना त्या सुविधा भेटत नाही आहे, पण आपल्या माध्यमातून जर आपण त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोच केल्या तर खूप म्हणजे बरेचसे मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. फक्त एवढी विनंती आहे ह्या वर्गांना ह्या मुलांना तुम्ही सहकार्य करा. अजून असे भरपूर वर्ग आपल्याला उघडायचे आहे नेवासा तालुक्यात, ते तुमच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय सहकार्य करता येईल ते तुम्ही करावा ही माझी नम्र विनंती. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.